आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विकास कामांचा धडका सुरू आहे. गुरुवारी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून आणि मोदी सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शहराप्रमाणे गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी नेहमीच आमदार महेश बालदी यांनी प्राधान्य दिले आहे. आपल्या मतदारसंघात कोणीही मूलभूत सुविधांपासून वंचित राहता कामा नये याकरिता आमदार महेश बालदी नेहमीच प्रयत्नशील असतात. पनवेल तालुक्यातील कर्नाळा विभागातील तारेगावात नवीन वसाहत निर्माण झालेल्या ठिकाणी सामाजिक सभागृहाच्या कामाचे आणि नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल योजनेसाठी 71 लाख तर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी 14 लाखांचा निधी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून देण्यात आला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उरण मतदारसंघाच्या विकासाचा रथ वेगाने नेत आहोत. उरण मतदारसंघाचा विकास हा अतिशय गतीने होत असून येणाऱ्या काळात या मतदारसंघाचा आमदार महेश बालदी कायापालट करतील असा विश्वास तारे येथे आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, मंगेश वाकडीकर, आपटा माजी सरपंच दत्त पाटील,
आखलात बडे, शेखर कानाडे, बाळूशेठ पाटील, उपसरपंच सुषमा राजेंद्र पाटील, गणेश पाटील, राजू पाटील, विद्याधर जोशी, दिनेश पाटील, जितेंद्र पाटील, हरेश्वर पाटील, रोशन पाटील, हर्षल तेजे, दीपक पाटील, सुजित पाटील, प्रशांत म्हात्रे, अविनाश पाटील, भगवान जोशी, गणेश पाटील, लक्ष्मण पाटील, निलेश पाटील, शंकर माळी, बळीराम माळी, पांडुरंग पाटील, अंबाजी जोशी, अरुण जोशी, हरिभाऊ म्हात्रे, अरुण म्हात्रे, बाळाराम पाटील, गणेश पाटील, योगेश पाटील, जीवन टाकले, रामकृष्ण पाटील, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल, ग्रामपंचायत सदस्य जगदीश जंगम, योगेश घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.